सर्वांना प्रथम नमस्कार करतो. मिशन आरंभ इयत्ता 5वी ऑनलाईन शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्गासाठी उपस्थित असलेले आपल्या सर्व जिल्ह्यामधील सर्व आदरणीय अधिकारी वर्ग, त्याचबरोबर तालुक्यातील आमच्या सन्माननीय शिक्षण अधिकारी आदरणीय राणे मॅडम, त्याचबरोबर उपस्थित सर्व शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मित्र हो, आज या ठिकाणी ज्या घटकावरती या ठिकाणी घटक आणि उपघटकाचा आपण अभ्यास करणार आहोत किंवा ज्यांचं मार्गदर्शन या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे, त्या आदरणीय अनिता खरमळे मॅडम या ठिकाणी आपल्याला मराठी या विषयामध्ये जो घटक घेणार आहेत त्यामध्ये भाषेचा व्यवहारात उपयोग आणि उपघटक जो घेणार आहेत तर या ठिकाणी त्या उपघटकाचं नाव आहे संवादावर आधारित प्रश्न, या उपघटकावरती त्या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. मी आदरणीय करमाळे मॅडमचं शिक्षण विभाग कॉन्फरन्स समितीच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की या ठिकाणी आपलं मार्गदर्शन सुरू करावं. प्रथमतः सर्वांना नमस्कार. जिल्हा परिषद अहमदनगर अंतर्गत मिशन आरंभ 2024-25 च्या ऑनलाईन क्लास मध्ये सर्वांचे स्वागत. सर्व विद्यार्थी, विद्यार्थ्यांबरोबर पालक आणि सर्व शिक्षक बंधू भगिनी सर्वांना सर्वांचे स्वागत. सर्वांना गुड मॉर्निंग. आज आपण भाषा विषयाचा घटक, भाषेचा व्यवहारात उपयोग हा घटक घेणार आहोत. या संपूर्ण घटकासाठी 24% भारांश आणि प्रश्न 6 आहे आणि गुण 12 आहे. आणि त्या घटकामध्ये उपघटक येत आहेत वाक्प्रचार आणि संवाद, निर्देश आणि मराठी भाषेत वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द. तर मुलांनो, आता सुट्टी चालू आहे. सुट्टी चालू आहे पण सकाळी सकाळी एक आपला अभ्यासाचा कार्यक्रम दररोज चालू आहे. तर आज मी तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला, संवादाच्या रूपाने फिरायला नेणार आहे. तर सकाळी सकाळी असा एक फिरण्याचा मूड आपण आज करून पुढे जाऊया. संवाद. लहान बाळ जन्माला आल्यानंतर लगेच 1-1.5 महिन्यानंतर त्याच्या कारण ते संवाद होत नाही, तोंडाने बोललं किंवा त्याला पाहिजे ते विचारलं, पाहिजे ते घेतलं. आई त्याला 6 महिने 8 महिने 1 वर्ष झाल्यानंतर बरोबर आई त्याला काय लागते ते ओळखते. बोबड्या आवाजात जरी ते बोलला तरी आईचे एक बोलणं असतं, त्याचे एक बोलणं असतं, याला संवाद म्हणायचे. संवादामध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्तीचा जेव्हा सहभाग असतो त्याच्यावर विचारांची देवाणघेवाण असते, आदान प्रदान असते आणि त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचं सोल्युशन असतं, याला संवाद म्हणायचे. आणि ह्या संवादाचा आपण आज घटक पाहणार आहोत. तर मुलांनो, आता खाली चित्र बघा. ते चित्रामध्ये पहिलं चित्र जे दिलेलं आहे, पहिलं चित्र आहे शाळेचं चित्र आहे. प्रथमतः सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला शाळेत घेऊन आलेली. वर्ग भरलेला आहे आणि भरलेल्या वर्गामध्ये शिक्षक फळ्यावर लिहून राहिले ते उदाहरण आणि सर्व मुलं शांत बसलेले आहेत. मग इथं या ठिकाणी संवाद होत नाहीये सध्या, पण तो जर व्हिडिओ चालू केला तर पुढे 5 मिनिटांनी 10 मिनिटांनी तो संवाद चालू होईल. 2 नंबरच्या चित्रामध्ये सुद्धा तेच आहे. वर बोट केलेली आहेत, शिक्षक बरोबर विचारतात परंतु उत्तर द्यायला किंवा प्रश्नाचं उत्तर द्यायला कोणी उभं राहिलेलं नाही, त्याच्यामुळे तो सुद्धा संवाद होईलच असं नाही. आता 3 नंबरचं चित्र संपूर्णतः सगळे हसू राहिलेले आहे आणि 4 नंबर चित्रामध्ये शारीरिक हालचाली आहेत, हातवर करणं, एकमेकाला बाय करणं, या विचारांची देवाणघेवाण झाली पाहिजे. मग आता संवाद, पूर्ण संवाद कसा करायचा, तर संवाद म्हणजे एकापेक्षा अधिक व्यक्तींमध्ये झालेलं बोलणं. 2 किंवा 2 व्यक्तीपेक्षा जास्त बोलणं झालं की संवाद. हा संवाद कुठेही होऊ शकतो. बाजार, बाजारामध्ये तर फिक्स होणार. बाजार, प्रसार, दुकान, शेत, घर अशा अनेक ठिकाणी विविध लोक एकत्र येऊन हा संवाद घडत असतो. विचारांची देवाणघेवाण होते, एकमेकाच्या मनातील भावना त्यातून व्यक्त होतात. ह्या संवादासाठी आपल्याला प्रश्नपत्रिकेत भाषेविषयाला 3 प्रश्न फिक्स असतात आणि ते 3 प्रश्नांचं अचूक उत्तर काढण्यासाठी मात्र पुढील गोष्टींचा
ध्यानात ठेवता. तर त्यासाठी संवाद कोणताही असो तिथं चित्र काही येणार नाहीये, तिथं लिखित स्वरूपात संवाद येणार आहे. मग आता संवाद प्रथम काय करायचा, संवाद शांतपणे वाचायचा, पूर्णपणे शांत डोक्याने वाचायचा. असं वाचायचा की आपण त्या ठिकाणी पोहोचलो, पूर्ण त्या ठिकाणी पोहोचलो असा संवाद वाचायचा. इवन आपण इतर दिवशी सुद्धा सकाळ संध्याकाळ घरात सुद्धा आपला नेहमी संवाद चालू असतो, एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण. सकाळी उठलं की गुड मॉर्निंग आई, गुड मॉर्निंग बाबा, सुद्धा संवादच आहे. तुला काय हवंय, तुला काय नाही, सुद्धा संवादच आहे. मग आपण संवाद कोणा कोणात झाला हे आधी बघायला पाहिजे. कारण पहिल्या चित्रामध्ये आपण पाहिलं फक्त पॉइंट करून उत्तर, पण उभं कोणी राहिलेलं नव्हतं, संवाद झालेला अजून नाही. प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी उभं राहणार आहेत अजून. मग संवादाचे ठिकाण, वेळ आणि प्रसंग तो मात्र काळजीपूर्वक आपल्याला बघायचा आहे. त्यावेळी प्रत्यक्ष सहभागी व्यक्ती आणि नुसती उपस्थित ते बघायचे. एवढे मात्र निश्चित पाहणं, प्रत्यक्ष सहभागी व्यक्ती किती, घरामध्ये किती सहभागी व्यक्ती राहतील ह्याचा अंदाज काय बांधता येत नाही. घरामध्ये 7-8 त्याचं पूर्णतः उत्तर दिलेलं असतं नसन, आणि नसन दिलं तरी सांगता येत नाही. परंतु एखाद्या क्लासचं जर उदाहरण असल आणि शेवटी वाक्य जर आलं का 25 विद्यार्थ्यांसकट सगळा वर्ग खळून हसला असं ज्यावेळेस वाक्य येईल त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी काय करावं लागेल, आपल्याला विचारच करावा लागेल. तिथं फिक्स आकडा आहे 25 विद्यार्थी आणि एक शिक्षक असे 26 जण. प्रश्न येतो काही वरील संवादामध्ये उपस्थित संख्या किती आहे किंवा उपस्थित सदस्य संख्या किती आहे, तर त्या ठिकाणी 25 विद्यार्थी आणि एक शिक्षक असे 26 जण उपस्थित आहेत हे मात्र फिक्स आलंच पाहिजे. आणि जे ज्या ठिकाणी संख्या येत नाही त्या ठिकाणी सांगता येत नाही असं प्रश्नाचं उत्तर दिलं तरी चालेल. संवादाच्या गतीने मान डोलावणे, डोळे मेचकावणे, स्मित हास्य करणे या शारीरिक कृती आहेत, तरी संबंधित व्यक्तीने प्रत्यक्षात भाग घेतला असेलच असे नाही हे लक्षात घ्यायचं. आणि त्या त्या संवादावरून भाग घेतलाही असेल तरी ते वाक्य ते शब्द काळजीपूर्वक वाचून घ्यायचे. संवादासाठी मात्र नुसतं वाचन करून त्याच्या डायरेक्टली उत्तराला टिक करणं ते सुद्धा चुकीचं आहे. संवादासाठी ज्याप्रमाणे आपण गणिताचं काम करतो, कच्चं काम करतो, बेरीज असेल, वजाबाकी असेल, गुणाकार, भागाकार या सगळ्या क्रिया आपण करूनच पाहतो, तर त्याप्रमाणे यात सुद्धा कच्चंच काम करायचंय. उपस्थित संख्या किती, त्या व्यक्तींच्या नावाला गोल आळ मारा आपण खाली टिक करावं. संवादात वेळेसाठी प्रश्न असतो, परंतु संवादातून पर्याय शब्द मात्र घ्यावा लागतो. त्यासाठी आपलं समानार्थी शब्द पाठ पाहिजे, विरुद्धार्थ शब्द पाठ पाहिजे, अलंकारिक शब्द पाठ पाहिजे. आता जसं एखाद्या संवादामध्ये प्रभात वेळ येते, तर प्रभात वेळ म्हणजे सकाळची वेळ आहे, सांज वेळ, संध्याकाळची वेळ, सांजवार, सांजवेळी, संध्याकाळची आहे, अशा या कातरवेळी कुठं फिरायला निघलास, कातरवेळ म्हणजे सुद्धा संध्याकाळच आहे. आणि एक आजी बाबा घरातली म्हणतच एवढा मध्यानीचा वेळ झालाय आणि बाहेर पडलाय. मध्यानीचा वेळ आता आपल्याला गणितामध्ये पण आहे, मध्यान्हपूर्व, मध्यान्होत्तर, मध्यान्ह म्हणजे दुपार. आणि पुढे अजून असं पण काही वाक्य येऊ शकतात, कारण पक्षी घरट्याकडे निघाले, पक्षी घरट्याकडे चालताना दिसले. मग आता ती वेळ आपल्याला पक्षी घरट्याकडे केव्हा जातात हे डोकं लावून मात्र आपल्याला ती वेळ काढावी लागेल. मग ती संध्याकाळची असते. किंवा असं वाक्य येतं का आपल्या पिल्लांसाठी पक्षी चारा शोधायला निघाले, असं ज्या वेळेस येईल चारा शोधायला पक्षी सकाळीच निघतात. मग ह्याच्यातून फक्त एवढं ध्यानात ठेवायचं की संवाद मात्र काटेकोर चांगला वाचायचा. सहभाग कोणाचा घ्यायचा, प्रत्यक्ष बोलणारे यांचा सहभाग घ्यायचा आहे. त्यात उल्लेख कोणाचा घ्यायचा, ज्यांची ज्यांची नावं आलेली आहेत सगळे, ज्यांची ज्यांची सर्व नावं आले ते सगळे घ्यायचे आहेत. उपस्थित जर आले प्रश्न तर काय करायचंय, घरातील व्यक्तींची संख्या माहित नसते, इतर ठिकाणची संख्या आकडा आला तर तो फिक्स असतो, इतर वेळेस निश्चित सांगता येत नाही असं जरी लिहिलं तरी चालेल. कोण कोण बोललं आणि विषय मात्र समजून घ्यायचा आहे पूर्ण, कुठे झाला संवाद, कोणत्या वेळेला झाला, सहभागी कोण कोण होत, उपस्थित किती होते, या सगळ्या प्रश्नाची उत्तरे
व्यवस्थित शोधून आणि व्यवस्थित एकदम काटेकोरपणे त्याचे उत्तर घ्यायला पाहिजे, कारण आपले हातचे मार्क आहे ऍज अ कॉपी, कॉपी सारखे हा प्रश्न आहे, त्याच ठिकाणी उत्तर आहे, त्याच ठिकाणी प्रश्न आहे, त्याच ठिकाणी उत्तर आपल्याला शोधायचं आहे. तर आता आपण जाऊया संवादाकडे. तर पहिला संवाद आहे, अरे दादा कसला विचार करतोस? अगं ताई सरांनी निबंध लिहायला सांगितलाय, कसा लिहू? कोणता विषय दिला आहे? माझा आवडता सण, माझी शाळा, माझा आवडता प्राणी. तुला कोणता विषय आवडलाय त्याबद्दल माहिती लिही. माझा आवडता प्राणी हा विषय मला आवडला, त्या विषयाबद्दल लिहितो मी. आता दादा आणि ताई, दादा आणि ताई बोलता येते म्हणजे हा विषय हा पूर्ण घरातला विषय दिसतोय, पूर्ण मी घरामध्ये घेऊ आली. मग आता निबंध पूर्ण करायचं अनालिसिस पूर्ण, ह्याच्यामध्ये कोण कोण आलेले? दादा आहे, ताई आहे, सरांनी निबंध लिहायला सांगितलेला आहे, आणि निबंध कोणता कोणता आहे ते पण दिलेला आहे. मग आता संवाद कोणाकोणामध्ये झाला असं जर प्रश्न आला तर बोललेलं फक्त कोण आहे? दादा आणि ताई. संवादात किती जणांनी भाग घेतला हा प्रश्न जर आला तर दादा आणि ताई. आणि उल्लेख किती जणांचा आलेला आहे? उल्लेख किती जणांचा आलेला आहे? तर त्याच्यामध्ये सरांचे सुद्धा नाव आलेले आहे, उल्लेख तिघांचा आलेला आहे. संवादात दादा ताई आणि सर, वेळ कोणती असावी? वेळ आता इथं सुद्धा वेळ निश्चित सांगता येत नाही, कारण संध्याकाळी शाळेतून घरी आल्याबरोबर असू शकते, पर्याय शोधून पाहिजे, कारण पर्यायामध्ये फिक्स उत्तर असतं सकाळ किंवा संध्याकाळ. सकाळी उठल्याबरोबर सुद्धा मुलगा विचारू शकतो, विचार करून काय सांगितलं काय नाही, अभ्यासाची वेळ झालेली असते, शाळेत जायची वेळ झाली असते, पटकन लिहून पटकन जायचं असते, आणि ही वेळ संध्याकाळी सुद्धा असू शकते. पण पाहू आपण या संवादामध्ये कोणते कोणते प्रश्न आलेले आहेत. तर पहिला प्रश्न आहे बघा, निबंध कोण लिहिणार आहे? बाबा, सर, दादा आणि ताई. तर निबंध कोण लिहिणार आहे त्यामध्ये सरळ सरळ स्पष्ट उत्तर आलेलं आहे, निबंध दादा लिहिणार आहे. आणि मग पर्याय नंबर तीन, तीनला बोलाळ करायचं आणि पुढच्या प्रश्नाकडे जायचे. प्रश्न दुसरा आहे, निबंध लिहिण्यासाठी दादाने कोणता विषय निवडलेला आहे? माझा आवडता सण, माझा आवडता प्राणी, माझी ताई, माझी शाळा. आता ह्याच्यामध्ये कोणता विषय आवडला होता, कोणता विषय आवडला होता त्याला? माझा आवडता प्राणी. आता माझा आवडता सण, माझा आवडता प्राणी आणि माझी शाळा हे तीनही पर्याय ह्याच्यामध्ये आलेले आहेत संवादामध्ये, पण त्याला आवडलेला विषय हा शेवटच्या ओळीला त्याने दिलेला आहे. आणि माझी ताई हा शब्द हा प्रश्न त्याच्यामध्ये त्याचा आलाच नाही, सरांनी त्याला निबंध सांगितलेलंच नाही, त्यामुळे एक पर्याय तिथे जातोय, पण पहिले तीन पर्याय मात्र वाचून आपण व्यवस्थित करून पुढे चालायचं. वरील संवादामध्ये किती जणांनी भाग घेतलाय? वरील संवादाने किती जणांनी सहभाग घेतलाय? फक्त दोनच जण येतात, एक आहे दादा आणि दुसरी आहे ताई. मग आता आपण संवाद दुसऱ्या संवादाकडे जाऊ शकतो आपण आता. अरे रामू काय करतोस, इकडे ये पाहू. आता हे कोण बोललं माहित नाही. आलो हा बाबा, म्हणजे बाबा बोललेत, बाबा आणि रामू यांचा संवाद चालू आहे. अरे सवन वारले, शेजारचा अक्षय कधी शाळेत गेलाय? बाबा मी पण निघालोय. अरे शाळेत लवकर जाऊन दररोज मिशन आरंभच्या तासाला हजर राहावं. मी नाही का आमच्या शाळेत जाताना नवलाच घरातून बाहेर पडत? हो बाबा नक्की जाईल मी वेळेत. आता हा संवाद झालेला आहे, तर संवाद हा कोणाकोणात झालेला आहे? बाबा आणि मुलगा. सव्वा नऊ वाजले म्हणजे वेळ कधीची होती? सकाळची होती. शेजारचा अक्षय शाळेत गेलाय असं बाबा पण म्हणाले त्याला, आणि दररोज शाळेत जाऊन मिशन आरंभच्या तासाला हजर राहावे. आता मागच्या वर्षी आपल्याकडे मिशन आरंभच्या तास साडे नऊला होते, सव्वा नऊला बरोबर सगळे मुलं बरोबर घरातून निघायचे आणि शाळेत पोहोचायचे. पण पुढचं आहे वाटतं, मी नाही का आमच्या शाळेत जाताना नऊलाच घरातून बाहेर पडत. आता आमच्या शाळेत जाताना नऊलाच घरातून बाहेर पडत
ह्या कोणी पण पुढे सांगू शकतात की शिक्षक राष्ट्रीय. आता ह्याच्यातले प्रश्न बघा, प्रश्न मात्र फसवीत असतात की हा संवाद कोणा कोणात झालेला आहे. आता आलो हो बाबा, बाबा म्हणजे वडील आणि मुलगा यांच्यातच संवाद झालेला आहे. पण पुन्हा शेवटच्या वाक्यातून विद्यार्थी शिक्षक सुद्धा मुलं चुकून घेऊ शकतात, पण तसं मुलांना करायचं नाही. आपल्याला स्पष्ट दिलेलं आहे वडील आणि मुलगा. प्रश्न दुसरा आहे, अक्षयचा कोणता गुण घेण्यासारखा आहे? चलाकी, हुशारी, वक्तशीरपणा आणि खोटपणा. आता संवादामध्ये जर दिलं अक्षय कधी शाळेत गेलाय, तर अक्षय शाळेत गेलाय म्हणजे त्याचा कोणता गुण येतो? वक्तशीरपणा. वेळेला सगळे काम करायचे, वेळेला सगळं काही उरकवायचं, असं मग त्याचा तो गुण पूर्ण याच्यामध्ये आलेला आहे आणि तो साधने घेण्यासारखा आहे. वरील संवादात किती जणांचा उल्लेख आलेला आहे? आता याच्यामध्ये रामू आणि बाबा हे दोघच बोललेले आहेत, म्हणजे सहभागी दोघच आहेत, पण उल्लेख मात्र तिघांचा आलेला आहे. उल्लेखामध्ये कोण आलेला? एक जास्तीचा अक्षय सुद्धा एक जास्त आलेला आहे. मग उल्लेख ज्या वेळेस येईल, आता इथं प्रश्न आलेलाच येतो, वरील संवादात किती जणांचा उल्लेख आलेला आहे? मग उल्लेख आलाय म्हटल्यानंतर अक्षय सोडायचा नाही, अक्षय सुद्धा त्याच्यामध्ये नक्कीच येणार. म्हणजे उल्लेख आलेला तिघ जण आणि सहभागी असलेले याच्यामध्ये दोघच जण आहेत, हे मात्र काळजी नसल्याने बघायचंय. आणि काळजीनं पाहिलं तरच पुढचे प्रश्न सुटतात, नाहीतर मग अशा वेळेस दोन पर्याय हा पहिलाच आहे. आणि किती जणांनी बाग्यातला दोन आणि एकदम फिक्स चला माझं पूर्णत बरोबर आहे, पण ते काय बरोबर नाही, सहभाग घेतलाय दोघांचा पण उल्लेख मात्र तीन जणांचा आलेला आहे. आता आपण संवाद तिसऱ्याकडे जाऊ. तिसरा संवाद आता तुम्हाला कुठे घेऊन चाललाय बघा. तुझे दात पाहून काय म्हणाले डॉक्टर? अग चॉकलेट जास्त खाऊ नको म्हणाले. त्यांना कसं कळलं मी चॉकलेट जास्त खात होतो? अरे आरशात बघ जरा मग समजेल. असं काय ग आजी? अगदी बरोबर सासूबाई, दिवसातून दोन वेळा नको का दात घासायला? राम, दुधाचे दात पडून नवीन दात यायला नुकतीच सुरुवात झाली आहे, तेव्हा त्यांची काळजी घे. हो बाबा. बाबा, डॉक्टर काकांनी दर 6 महिन्यांनी दातांची तपासणी करून प्रत्येकाला करून घ्यायला सांगितलेली आहे. राम, दातांची निगा राखली की आरोग्यही उत्तम राहत. अरे आजचा चौपाट काय दिलं बाईंनी? अग आई, दाताला समानार्थी शब्द लिहायला सांगितले आहेत. म्हणजे हा संवाद कुठून आला असेल? असे घरी झालेला आहे. दात पाहून काय म्हणाल डॉक्टर? डॉक्टरांकडून तर जाऊन आलेला आहे. चॉकलेट जास्त खाऊ नको म्हणाले. मग आता ह्याच्यामध्ये प्रत्येक संवादामध्ये पहिलं जाण्यात ठेवायचं का सहभागी व्यक्ती किती, उल्लेख किती झालेला आहे, संवाद कुठे झालेला आहे, कोणत्या वेळेला झालेला आहे, हे सर्व एक प्राथमिक क्रिया बनून संवाद जिथं असतात तिथंच त्यांचं काम करायचे आणि मग पुढे प्रश्नाकडे जायचं आहे. आता ह्याच्यामध्ये सहभागी व्यक्ती कोण कोण आलेले आहेत? राम आहे, आई आहे, बाबा आहे आणि आजी आहे. आजी पण बोललेले आहेत, राम पण बोललेले आहेत, बाबा आहे आणि रामची आई सुद्धा बोललेली आहे. आता रामची आई कशावरून बोलली? अगदी बरोबर सासूबाई. सासूबाई वरून म्हणजे सुनबाई, सुनबाई म्हणजे त्याची आई, हे मात्र ध्यानात ठेवायचं. आता चला तर त्या संवादाच्या प्रश्नाकडे. पहिला प्रश्न आहे, वरील संवादात किती जणांनी भाग घेतला आहे? 5, 4, 3, 6. मग त्याच्यामध्ये भाग कोणी कोणी घेतलाय? एक म्हणजे राम, लगेच रामला अंडरलाईन मारायची. आई, बाबा आणि आजी. आता चॉकलेट जास्त खाऊ नको म्हणाले, त्यांना कसं कळलं मी जास्त चॉकलेट खात होतो? पण डॉक्टर तिथं त्या प्रसंगी त्या ठिकाणी डॉक्टर उपस्थित नव्हते, ते डॉक्टरांकडून जाऊन आलेले होते आणि त्यांचा संवाद तो वेगळा आहे आणि हा घरचा संवाद वेगळा आहे. त्याच्यामुळे राम, आई, बाबा आणि आजी या चौघांनी या संवादामध्ये सहभाग घेतलेला आहे. पण उल्लेख उल्लेख किती जणांचा आलेला असेल असा प्रश्न जर आला तर डॉक्टर आणि शिक्षक
शिक्षकांसाठी शेवटचं बघा, अरे आजचा गृहपाठ काय दिलाय बाईंनी, हा प्रश्न आहे तिथं. आजचा गृहपाठ काय दिलाय बाईंनी, बाईंनी मग तिथे शिक्षकांचा सुद्धा उल्लेख तिथे आलेला आहे, डॉक्टरांचा सुद्धा उल्लेख तिथे आलेला आहे. उल्लेख जर प्रश्न आला तर त्या ठिकाणी मात्र सहा जण येतील, तर उपस्थित चार आहेच आणि डॉक्टर आणि शिक्षक जास्तीचे आहेत. प्रश्न दुसरा आहे, राम जास्त चॉकलेट खातो असे निदान डॉक्टरांनी कशावरून केले? राम जास्त चॉकलेट खातो, रामची सुंदर दात पाहून, आता जास्त चॉकलेट खाल्ल्यानंतर दात सुंदर होतील का? नाही. पहिला पर्याय संपला. रामचे पडलेले दात पाहून, रामचे दात पडायला लागलेले पडलेले नव्हते, कारण त्या वाक्यामध्ये आहे राम दुधाचे दात पडून नवीन दात यायला नुकतीच सुरुवात झालेली आहे, म्हणजे सगळे दात पडलेले नव्हते. चेहऱ्याकडे पाहून, चेहऱ्याकडे पाहून चॉकलेट खातो की काय खातो हे काय कळत नाही. मग चार चौथा पर्याय, रामचे किडलेले दात पाहून, रामचे किडलेले दात पाहून मात्र डॉक्टरांनी सांगितले आहे की राम जास्त चॉकलेट खातो. आता वरील संवादावरून प्रश्न तिसरा आहे, वरील संवादावरून रामचे वय अंदाजे किती असावे? 1 ते 3 वर्ष, 12 ते 15 वर्ष, 5 ते 10 वर्ष आणि 1 ते 4. आता ह्याच्यामध्ये मात्र आपला परिसर अभ्यास 5वीचा विषय आलेला आहे. दात दात पडायला नुकतीच सुरुवात झालेली आहे, तर 1 ते 3 वर्षामध्ये दात पडत नाही, दात येतात. आणि 12 ते 15 वर्षापर्यंत मात्र पक्के दात येतात. आणि 5 ते 10 वर्ष ह्या वर्षामध्ये कोणाचे 6 वर्षापासून सुरू होतात, कोणाचे 7 वर्षापासून सुरू होतात, जास्त त्याच्याने. पण 5 ते 10 वर्ष अंदाजे वय त्या मुलाचं असावं, कारण दात पडून यायला नुकतीच सुरुवात झालेली आहे, कारण आहे ते पडतात आणि नवीन ते येत आहेत. आता पुढचा संवाद आपण बघू, संवाद चौथा आहे. उषा, आज तुझा चेहरा हिरमुसलेला का? दीदी, तुम्हाला परिस्थितीमुळे सहलीचे पैसे भरता येत नाही. सहलीची वर्ग किती आहे? 350 रुपये. बाळा, मग तुला काय करावं असं वाटत? आई, माझ्याकडे आहेत का पैसे? अग, 1 ऑगस्टला वक्तृत्व स्पर्धेत मिळालेल्या बक्षिसांची रक्कम बाबांकडे आहे. छान, उद्या वर्ग शिक्षकांना देऊन टाक, गुणाची ग माझी नाक. आता हा संवाद आलेला आहे, तर हा संवाद मध्ये मात्र संवेदनशीलता, दुसऱ्यांच्या दुःखाबद्दलची जाणीव, या सगळ्या गोष्टींचा त्या ठिकाणी समावेश झालेला आहे. तर मुलगी उषा, उषा आलेली आहे शाळेतून आणि ती एकदम नाराज होऊन बसलेली आहे. आणि मग तिची दीदी विचारते, काय झालं? ते दीदी, सीमाला परिस्थितीमुळे पैसे भरता येत नाही, कारण सीमा गरीब आहे, गरिबीमुळे पैसे भरता येत नाही, पण तिची बेस्ट फ्रेंड आहे आणि तिला सहलीला यायचंय. वर्गही किती आहे? दीदी, दीदी सुद्धा मोठ्या मनाची होती, 350 रुपये. बाळा, मग काय करावं असं वाटतं? आई, मग बाळात काय करावं असं वाटतं? हे वाक्य मात्र आई म्हणले पा, कारण आई, माझ्याकडे आहेत ना पैसे. अगं, 1 ऑगस्टला वक्तृत्व स्पर्धेत मिळालेल्या बक्षिसांची रक्कम बाबांकडे आहे. छान, उद्या वर्ग शिक्षकांना देऊन टाक. मग आता ह्याच्यामध्ये सहभाग किती जणांनी घेतलेला आहे? सहभाग उषा आणि दीदी. उषा आल्याबरोबर दीदीने तिला विचारलेले, उषा आणि दीदी फिक्स आहे. आणि त्याच्यानंतर आई, आईने काय विचारलेले? बाळा, मग तुला काय करावंस वाटत? हे आईने विचारलेलं आहे. आणि आजी, आजी बोलली आहे, पण त्या वाक्यावरून कळत. छान, उद्या वर्ग शिक्षकांना देऊन टाक, गुणाची ग माझी ना. म्हणजे सहभाग किती जणांचा झालेला आहे? 4 जणांचा झालेला आहे. उल्लेख किती जणांचा आलेला आहे? उषा, दीदी, आई आणि आजी, हे सगळे आहेत, हे फिक्स आहेत. परंतु उल्लेख सीमा, सीमा बोललेली नाही, सीमा आजच बोलली, पण तिथं उल्लेख आलेला आहे. अनंत बाबा, मिळालेल्या बक्षिसांची रक्कम बाबांकडे आहे. आणि नंतर वर्ग शिक्षक, 7 जणांचा उल्लेख या संवादामध्ये आलेला आहे. आता जाऊया आपण या संवादाच्या प्रश्नांकडे. वरील संवाद किती जणांमध्ये घडला, म्हणजे प्रत्यक्ष किती जणांमध्ये घडला, म्हणजे प्रत्यक्ष सहभाग किती आहे? हे आहे उषा, दीदी, आई आणि आजी, 4 जणांमध्ये. पर्याय नंबर 3 येतो. प्रश्न दुसरा आहे, 1 ऑगस्टला कोणत्या निमित्ताने वक्तृत्व स्पर्धा असू शकते?
एक ऑगस्टला कोणत्या निमित्ताने वक्तृत्व स्पर्धा असू शकते? महात्मा गांधी जयंती, पंडित नेहरू जयंती, लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि कुसुमाग्रजांचा स्मृती दिन। मग आता ह्यासाठी मात्र आपल्याला आपलं सामान्य ज्ञान मात्र पक्क असलं पाहिजे, हे सगळं पाठांतर केलंच पाहिजे। महात्मा गांधी जयंती कधी असते, पंडित नेहरू जयंती कधी असते, लोकमान्य टिळक पुण्यतिथी कधी आहे आणि कुसुमाग्रजांचा स्मृती दिन कधी आहे, हे सगळं आपल्याला माहितीच पाहिजे। महात्मा गांधी जयंती 2 ऑक्टोबर, पंडित नेहरू जयंती 14 नोव्हेंबर आणि कुसुमाग्रजाची जयंती आहे 27 फेब्रुवारी आणि स्मृती दिन आहे 10 मार्च, हे ध्यानात ठेवायचं। मग तिथं कोणत्या निमित्ताने वक्तृत्व स्पर्धा असू शकते? लोकमान्य टिळक पुण्यतिथी, लोकमान्य टिळक पुण्यतिथी। वरील संवादामध्ये उषामधील कोणता गुण गुणविशेष दिसून येतो? कृतघ्न, संवेदनशीलता, गाढवपणा आणि अभिमान। आता मुलांनो, कृतघ्न, कृतघ्न म्हणजे काय? केलेले उपकार न जाणणारा, आणि कृतज्ञ म्हणजे केलेले उपकार जाणणारा। म्हणजे पहिला पर्याय तर नाही त्याच्यामध्ये, कारण 350 रुपये जमा करून आपल्याकडे जमा झालेले पैसे होते ते सगळे दिलेले। संवेदनशीलता म्हणजे दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव, दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव ज्याला आहे त्या संवेदनशीलता। गाढवपणा अभिमानी हे नाही। मग उषामधील कोणता गुण दिसून येतोय? संवेदनशीलता हा गुण उषामधील निश्चितपणे दिसून येत आहे। आता संवाद 5वा आहे। 5व्या संवादामध्ये आता आपण हा संवाद तयार केलेला आहे। बघा, जसं पहिल्या, आता पुढे तुम्हाला चित्र दाखवून तुम्हाला सुद्धा संवाद तयार करायचे सगळ्यांना, सर्वांना। पण हा संवाद तयार केलेला आहे। मधमाशीचं काम फक्त मध तयार करायचं, पण एकदा संवादात काय दिले पा, मधमाशीने मधाचे भरलेले भांडे देवाला दिले, मधमाशीने मधाचे भरलेले भांडे देवाला दिले। देव प्रसन्न झाले आणि म्हणाले, जे काही वाटेल ते माझ्याकडे माग, मी देतो। तुम्ही मला खरंच मागाल, जे मागाल ते द्या, मधमाशी म्हणाली। तर नक्कीच देईल, देव म्हणाला। तेव्हा मी ज्या प्राण्याला नांगी मारी त्याला विघ्न व्हाव्यात अशी शक्ती दे। देवाला राग आला आणि म्हणाले, मी वचन दिले म्हणून मी ते पूर्ण करेल, मी वचन दिले म्हणून मी ते पूर्ण करील। धन्यवाद देवा, माशी म्हणाली, पण एक गोष्ट लक्षात ठेव की ज्या ठिकाणी तू नांगी मारशील त्याच ठिकाणी ती तुटून जाईल व तू मरण पावशील, देव म्हणाले। आता हा संवाद तयार केलेला आहे। मधमाशी मधाचे भांडे, भरलेले भांडे घेऊन देवाला दिले। आता मधमाशी मध गोळा करते, मधाचे भरलेले भांडे देवाला घेऊन जाईल, तिच्याकडे तेवढी ताकद पण नाही एवढा मोठा मध घेऊन तयार करते। परंतु पहा, देव प्रसन्न झाले, म्हणाले, तुला जे काही वाटेल ते सांग, मी देतो। खुश होऊन माणूस ते वचन दिलं देवाने, आणि मधमाशीने मात्र काय केलं, त्याचा दुरुपयोग केला। तर असं कुणी करायचं नाही, ही एक शिकवण आहे। चांगल्याशी चांगलं वागणं, संवेदनशीलता। आताच आपण तो एक संवाद पाहिलेला आहे उषाचा, उषाचा संवेदनशीलता। तर मग आता ह्याच्यामध्ये पहा, प्रश्नाची उत्तर, प्रश्न कोणते कोणते येतात तर ते पहा। संवाद कोणत्या कोणत्यामध्ये झालेला आहे? देव आणि मधमाशी, मधमाशा, देव आणि पक्ष्यांमध्ये। आता फक्त देवांमध्ये पण झालेलं नाही, फक्त पक्षी, पक्ष्यांचा तर उल्लेखच नाही, तर पक्षी नाहीच। मधमाशा, फक्त मधमाशा, मधमाशा सुद्धा बोललेले नाही, देव आणि मधमाशी हा पर्याय, पहिला पर्याय आहे। दुसरा प्रश्न आहे, देवाने मधमाशीला काय दिले? शाप, वचन, आदेश, निर्बंध। देवाने मधमाशीला शाप नाही दिलेला, वचन दिलेलं आहे, कारण ते प्रसन्न झाले, प्रसन्न झाल्याबरोबर तुला जे काय पाहिजे ते माग, आणि वचन दिलं म्हणून मी देतोय असं पण त्याने सांगितलं। आणि वरील संवादातून कोणता संदेश मिळतो? आता संवादातून कोणता संदेश मिळतो? तर नांगी मारू नये, नांगी मारल्यावर मरण येते, देवाला काही सांगू नये, आणि दुसऱ्याचे वाईट करणाऱ्याचे वाईट होते। आता नांगी मारू नये हे मात्र खरंय, नांगी मारणं
म्हणजे तो शब्दाचा अर्थ न घेता दुसऱ्याला दुखू नये, दुसऱ्याला शब्दाने सुद्धा वाईट बोलू नये, दुसऱ्यांना त्रास देऊ नये, असा त्याचा अर्थ आहे. नांगी मारल्यावर मरण येते, नांगी मारल्यावर मरण येते, मरण्यासाठी मरणाला भीत किंवा मरण्यासाठी हे करायचं नाहीये तो पण नाहीये. देवाला काही मागू नये. खरं पाहता आपण आपली कर्तव्य करत राहायची, देव प्रसन्न होऊन आपोआप आपल्याला देत राहतो ज्या त्या कर्माची फळं. सगळ्यांना तुम्ही जर जास्त अभ्यास केला तर तुम्हाला त्याची फळं भेटतच, आणि कमी अभ्यास केला त्याची फळं भेटतच. देवाला काही मागू नये हे खरं आहे, पण तो संदेश नाही. आणि चौथा पर्याय आहे, दुसऱ्याचे वाईट करणाऱ्याची वाईट होते, हे हा संदेश मात्र या संवादातून दिलेला आहे. म्हणून आपण नेहमी दुसऱ्याचं वाईट करायचं नाही. कोणाला समजा वर्षभरात आपल्या मित्र असत, कोणाला एखादं उदाहरण नाही आलं किंवा कोणाला एखाद्या शब्दाचा अर्थ नाही कळला, तर आपण सुद्धा तो प्रश्न शोधायचा, ते अर्थ शोधायचे, आणि आपण सुद्धा एकमेकाला मदत करायची. एकमेकाला मदत जर केली तर ते सर्व माणसं, सर्व मुलं, सर्व वर्ग सगळेजण पुढे जातात. आणि वर्ग पुढे गेला म्हणजे पूर्ण तालुका, समजा तालुका जिल्हा, सगळे सगळे मुलं, तुमचे जेवढे क्लासला उपस्थित मुलं आहेत सगळेजण मुलं पुढे जातील. एकमेकाला मदत केली तर, एकमेकाला मदत केली तर देव सुद्धा पाहतो आणि तो आशीर्वाद देतो. पुढचा संवाद आहे सहावा. आता सहावा संवाद आपण पुढे चाललेलो आहोत. बाबा केवढी गर्दी आहे या दुकानात, अरे आता सर्वत्र असेच दृश्य दिसणार. पण बाळा आपण दुसऱ्या दुकानात जाऊया का? विशाल आपल्याला या ठिकाणी वह्या, पुस्तके, शाळेचं साहित्य मिळेल का? बाबा नवीन गणवेश व रेनकोट सुद्धा घ्यायचा आहे. अरे हो, माझ्या लक्षात आहे, म्हणून तर मी तुझ्या शाळेच्या विद्यार्थी भांडारातच घेऊन आलो आहे. आता हा संवाद कुठे झाला? प्रश्नाकडे जाण्या अगोदर आपण आपल्या डोक्यात विचार करायचा, शांततेने विचार करायचा का आपण हा संवादाला कुठं आलो? शाळेच्या विद्यार्थी भांडारात गर्दी झालेली दुकानात, दुकानात गर्दी झाली म्हणजे शाळा सुरू व्हायला एक 8-10 दिवस वेळ असेल. शाळा सुरू व्हायला थोडे दिवस राहिले की सर्वजण आपल्याला वह्या, पुस्तकं, शाळेचं सामान, समजा कंपास असेल, बॅग असेल, पाण्याचे बॉटल असतील, गणवेश रेनकोट, आता सध्या जून महिना चालू आहे, सर्व घेण्यासाठी गर्दी चालू असते. म्हणून आपण हा संवाद कुठं घेतलेला आहे? पहा विद्यार्थी भांडारा. आता सांगा मला, या संवादामध्ये कोण कोण बोलतोय किंवा सहभाग किती जणांचा आहे? बाबा आणि मुलगा, बाबा आणि मुलगा हे दोन संवाद आहेत. त्यांना काय काय घ्यायचं आहे? वह्या, पुस्तके, शाळेचं साहित्य. आणि मग शाळेचं साहित्य एवढं फक्त बाबाला माहित होत, पण मुलाने हे पण सांगितलं नवीन गणवेश आणि रेनकोट सुद्धा घ्यायचा आहे. म्हणून मग बाबा त्याला कुठे घेऊन आलेले आहेत? शाळेच्या विद्यार्थी भांडारात घेऊन आलेले आहे. आता पहिलाच प्रश्न आहे, वरील संवाद घडला ते ठिकाण कोणते? भाजी बाजार, विद्यार्थी भांडार, गृह वस्तू भांडार आणि वस्तू भांडार. आता भाजी बाजार, भाजी बाजारामध्ये फक्त भाजी भेटते. विद्यार्थी भांडार, त्या संवादामध्ये स्पष्ट उल्लेख आलेला आहे, शाळेच्या विद्यार्थी भांडारामध्ये घेऊन आलेला आहे, म्हणजे पर्याय नंबर 2 आलेला आहे त्याच्यामध्ये. विशालचे बाबा काय खरेदी करणार आहे? पर्याय पहिला आहे वह्या, पुस्तके, गणवेश आणि सर्व पर्याय बरोबर. आता मुलांना सर्व पर्याय बरोबर ज्या ठिकाणी, शक्यतो बऱ्याच ठिकाणी असतो, पण ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी मात्र तिन्ही पर्यायांची खात्रीच करायची. खात्री केल्याशिवाय सर्व पर्याय बरोबर नक्की करायची नाही. आता या संवादामध्ये सुद्धा वह्या पण आहेत का? लगेच वह्यांच्या अंडरलाईन मारा. पुस्तके, पुस्तके खाली अंडरलाईन द्या. आणि नवीन गणवेश आणि रेनकोट सुद्धा घ्यायचा आहे, गणवेश खाली सुद्धा अंडरलाईन मारा. म्हणजे फक्त वह्या घ्यायच्यात का? नाही. फक्त पुस्तक घ्यायचेत का? नाही. फक्त गणवेश घ्यायचे का? नाही. सर्व पर्याय बरोबर. विषयाचे बाबा काय खरेदी करणार आहेत? सर्व काय खरेदी करणार आहेत? वह्या पण घेणार आहेत, पुस्तके पण घेणार आहेत, गणवेश पण घेणार आहे, सर्व पर्याय बरोबर.
आता त्याच्या खाली आहे दृश्य या शब्दाचा उलट अर्थ कोणता. आता आपण फक्त संवाद वाचतो, संवादावर उत्तर घेतो, सहभागी घेतो, उल्लेख असता घेतो, उपस्थित असता घेतो, पण आता हा प्रश्न इथं मात्र उलट अर्थाचा विचारलेला आहे. म्हणजे आपल्याला पूर्ण पहिली, मला वाटतं तिसरी ते पाचवी, तिसरी ते पाचवीच्या पुस्तकातले सगळे पाठ्यपुस्तकातले जेवढे जोडाक्षर, जेवढे उलटारक शब्द असतील, समानार्थी शब्द असतील, जोडाक्षर असतील, हे सगळे शब्दाचा आपण आता सुट्टीतच अभ्यास करायचा. सुट्टीतच अभ्यास केला तर थोडं फायदा होईल, कारण पुढे वेळ भेटणार नाही, शाळेतल्या शिक्षकांचा सुद्धा अभ्यास वाढलेला राहणार आहे आणि आपला पण अभ्यास वाढलेला राहणार आहे. त्याच्यामुळे हे मात्र काम आता सुट्टीतच करून घ्या. उलटार्थी शब्द, समानार्थी शब्द, अलंकारिक शब्द, लिंग, वचन, हे सगळ्या गोष्टी तुम्ही वाचून ठेवा आणि तिसरी ते पाचवीचे परिसराभ्याचे पुस्तक सुद्धा वाचा. अवांतर वाचनाला खूप महत्व आहे. आणि हा प्रश्न आलाय बघा, दृश्य या शब्दाचा उलट अर्थ कोणता, तर दृश्य देखावा, दृश्य गैरदृश्य, सदृश्य, अदृश्य. आता दृश्य म्हणजे दिसणारे आणि त्याचा उलट अर्थ आहे अदृश्य. आता बघा संवाद सातवा आहे, तर सातवा संवाद कुठं, आता आपण कुठं गेलोय बघा. अहो मी ग्रंथालयातच अडकून पडलोय, तू इथे कसा अडकलास? बर मग, तू वाचनालयाचा माणूस कुलूप लावून निघून गेला, असा कसा निघून गेला मला ते माहित नाही, पण तू तरी 12 वाजेपर्यंत कशाला वाचत बसलास म्हणते मी. मी काहीच बोललो नाही. बरे वाचत तरी काय होतास? मग आता तो कुठं अडकून पडला होता? ग्रंथालयात, ग्रंथालयात अडकून पडलेला होता. मग आता इथं भाग घेतलेला कोण कोण आहे? सहभागी असेल ती गरज नाही, ते मी स्पष्ट तुम्हाला सांगा. आता अहो मी ग्रंथालयातच अडकून पडलोय, जो मुलगा ग्रंथालयात अडकून पडलाय तो बोल, तू इथे कडक कशाला अडकलास? आता ग्रंथालयाच्या बाहेर जो एक कुणी आलेला असेल माणूस, लेडीज असेल, जेंट्स असेल, मावशी असेल, कुणी असतील, बरं तेच बोलतात की तू इथे कसा अडकलास, ते दुसरा माणूस. बर मग, बर मग हा दुसराच कुणीतरी आहे. म्हणजे तीन माणसांचा उल्लेखित सहभागी झालेला आहे. वाचनालयाचा माणूस कुलूप लावून निघून गेलेला आहे. असं कसा निघून गेला? असं कसा निघून गेला म्हणजे बाहेर जे दोघ जण उभे होते त्यातलेच बोललेले आहे, मला ते माहित नाही. हे कोण बोललेला असत? मुलगा म्हणला, पण तू तरी 12 वाजेपर्यंत कशाला बसलास म्हणते मी. म्हणते मी म्हटल्यानंतर ते दोघ जण जे होते त्या दोघातली एक लेडीज होती आणि एक जेंट्स होते. मी काही बोललो नाही. बरे वाचत तरी काय होतास? मासिक. माझ्या शाळेच्या ग्रंथालयात तो अडकून पडलेला होता. आता वरील संवाद कोठे झालेला आहे असे काम करून घ्यायचं अगोदर आणि मग हे करायचं. वरील संवाद कोठे झाला? धर्मशाळेत, रस्त्यावर, घरी आणि शाळेत. मग आता धर्मशाळेत नाही, रस्त्यावर तर बिलकुल नाही. रस्त्यावर तर ग्रंथालयाचा माणूस कुलूप लावून गेला, ह्याला कोण गेलेला आहे? घरी, घरी तर अजिबात नाही, कारण घरीच जायला त्याला उशीर झालेला आहे. शाळेत, 4 नंबरचा पर्याय आहे शाळेत. शाळेतच ग्रंथालय असतं, वाचनालय असतं. मग या ठिकाणी काय करायचंय? का ते ठिकाण कुठे आहे याचा विचार करून आपल्याला प्रश्नांची उत्तर द्यायची आहे. याचा पर्याय नंबर कितवा आलेला आहे? चौथा. संवाद झाल्याची वेळ कोणती? पण तू तरी 12 वाजेपर्यंत कशाला बसलास म्हणते मी. 12 वाजेपर्यंत तो वाचन करीत होता आणि 12 वाजता त्याला असं वाटलं की आता मी अडकलेला आहे आणि तसाच अडकून राहिला. आणि नंतर मग ते कोणतरी तिथे आलं आणि त्यांनी त्याला सोडवलेलं आहे. म्हणजे ती वेळ रात्रीची आहे. वेळ कोणती आली मग? ती रात्रीची आहे. दुपारचे 12 जर असते तर दुपारी 12 ते उठत असत, बंद करायचा प्रश्नच नव्हता. संध्याकाळी, संध्याकाळी आणि पहाटे 12 वाजतच नाहीत. आता बघा संवाद 8 आहे. सूरज तिकडे बघ, कोण आले? येऊ दे, तू खेळाकडे लक्ष दे. अरे तुझी ताई आली आहे, मला वाटते तुलाच तुला शोधत आलेली आहे. हे अक्षय, सूरज दिसला का?
ताई तो क्रिकेट कोर्ट वर ऐश सोबत खेळतोय, त्याला आज आई सोबत मामाकडे जायचंय, पण ताई तुझ्या मामाचा वाढदिवस आहे, आजी बाबा पण गावणार आहेत म्हणून आई आज चालली. सूरज ताईकडे जात म्हणाला, मी नाही जाणार आई सोबत, ताई तूच जा. पण आई तुझ्यासाठी थांबली, आता अंधार पडे, मला सराव करायचा आहे, मॅच नाही का उद्या, नुसता खेळतच असतो रे, अभ्यासाला जराही वेळ देत नाही. पण ताई खेळणंही तितकंच आवश्यक आहे ना. ठीक आहे तू थांब, मी सांगते आईला. आता या संवादामध्ये पहिला प्रश्न, आता आपण अगोदर लहान लहान संवाद पाहिलेले, आता मोठा संवाद आलेला आहे, आणि न जाणो परीक्षेला याच्यापेक्षा पण मोठे संवाद येऊ शकतात. मग कच्चं काम काय करायचंय, स्वभाव कोणी कोणी घेतलेला आहे, सुरज तिकडे बघ कोण आलेला आहे, हे कोण म्हणालं येऊ दे तू खेळाकडे लक्ष दे, अरे तुझी ताई आली आहे, मला वाटलं तुला शोधत आहे ती. मग आता इथं हे अक्षय सूरज दिसला का, म्हणजे अक्षय आलेला आहे, अक्षय बोललेला आहे, सूरज बोललेला आहे, ताई बोललेली, लगेच त्या शब्दाला अंडरलाईन मारून घ्या किंवा पूर्णतः गोल करून घ्या. ताई तो तिकडे कोर्टवर यश सोबत खेळत आहे, यश सोबत खेळत आहे, पण यश याच्यामध्ये बोललेला नाही अजून तरी. पण त्याला पण आज आई सोबत मामाकडे जायचं आहे, पण ताई उद्या मामाचा वाढदिवस आहे, आजी आजोबा पण गावून आले म्हणून आई आज चालली. सुरज ताईकडे जात म्हणाला, मी नाही जाणार आई सोबत, ताई तूच जा. पण आई तुझ्यासाठी थांबले, आता अंधार पडेल, मला सराव करायचा आहे, मॅच नाही का उद्या, नुसता खेळतच असो रे, अभ्यासाला जराही वेळ देत नाही, पण ताई खेळणंही तितकंच आवश्यक आहे ना. ठीक आहे तू थांब, मी सांगते आईला. आणि त्याची पण उल्लेख किती जणांना झालेला आहे, सहभागी किती जण आहेत, हे संवाद झाला कुठं आहे, वेळ कोणती आहे, हे सगळ्या गोष्टींचं कसं काम अगोदर आपल्याला करायचं. आता सहभागी व्यक्ती पण कोण आलेले आहेत त्याच्यामध्ये, फक्त सूरज ताई आणि अक्षय. सूरज ताई आणि अक्षय हे तिघ जण बोललेले आहेत, पण उल्लेख मात्र भरपूर जणांचा आलेला आहे. सूरजचा उल्लेख आलेला आहे, ताईचा पण उल्लेख आलेला आहे, अक्षयचा उल्लेख आलेला आहे, यश आहे, आई आहे, मामा, आजी, आजोबा या सगळ्यांचा उल्लेख याच्यामध्ये आलेला आहे. म्हणजे जास्तीचे कोण कोण आलेले, यश सोबत खेळत आहे, यश या संवादामध्ये बोलत नाही, आई सोबत जायचंय, आई तिथे ग्राउंडवर आलेली नाही कारण आई तिकडे आवडत होते, याला फक्त ताई न्यायला आलेली होती. मामाकडे जायचंय, मामा तर मामाच्याच गावाला आहे, ते सुद्धा संवादामध्ये नाही. आजी बाबा, आजी आजोबा पण गावाहून आले, आजी आजोबा गावाहून आले, मामाचा वाढदिवस आहे म्हणून आईला सुद्धा जायचं होतं. ह्या संवादाचं पूर्णतः हे करून बारकाईने लक्ष देऊन काटेकोरपणे असं थोडक्यात काढायच्या, ते पण मनात काढायच्या, लिहून काढल्या नाही तरी चालत. सुरुवातीला एक दीपावळीपर्यंत सगळ्यांनी कच्चं काम लिहूनच करावं, पण त्याच्यानंतर मात्र मनात केलं तरी चालेल. कुठे ह्या संवाद कुठे झाला, तर हा संवाद खेळत असताना ग्राउंडवर झालेला आहे. आणि या संवादाची वेळ कोणती आहे, तर वेळ निश्चित संध्याकाळची आहे, कारण कोणत्या वाक्यावरून कळलेलं आहे त्याच्यामध्ये पहा, पण आई तुझ्यासाठी थांबली, आता अंधार पडेल, आता अंधार पडेल, अंधार पडेल, म्हणजे ही वेळ कोणती आहे, संध्याकाळची वेळ आहे. आता बहुते प्रश्न काय काय, वरील संवादात किती जणांचा उल्लेख आलेला आहे, आता ह्याच्यामध्ये सहभागी व्यक्ती दिलेले नाहीत, संवादामध्ये किती जणांचा उल्लेख आलेला आहे तो दिलेला आहे. तर पहिला पर्याय 8, 4, 5, 6. आता उल्लेख किती जणांचा आलेला आहे, तर त्याच्यामध्ये पहा, सूरज आहेच, ताई, अक्षय, यश, आई, मामा, आजी, बाबा, 8 जणांचा उल्लेख आलेला आहे. आणि त्याच्याच बरोबर पुढचा प्रश्न करायचा जरी म्हणलं तरी सहभागी व्यक्ती किती, 3. आता प्रश्न दुसरा आहे, वरील संवाद घडलाची वेळ कोणती आहे,
वरील संवाद घालण्याची वेळ संध्याकाळची, कारण आता अंधार पडेल, आता अंधार पडेल या वाक्यावरून ती वेळ काय संध्याकाळची आहे. सूरजला मामाकडे का जायचे नव्हते, मित्र जाऊ देत नव्हते म्हणून, मित्रांचा तसं काही संवादामध्ये दिलेलंच नाही, त्याची मॅच होती म्हणून, मामाचा वाढदिवस होता म्हणून, ताईचा राग आला होता, ताईचा राग आलेला नव्हता, मामाचा वाढदिवस होता म्हणून तर मामाकडे जायचं होतं, पण का जायचे नव्हते, फक्त त्याची मॅच होती म्हणून जायचे नव्हते. आता आपला नववा संवाद आणि शेवटचा संवाद आहे पहा मुलांनो, बारकाईने पहा. मामा मामीला सांग, पुढच्या महिन्यात 5 किंवा 6 तारखेला तुमच्याकडे येतोय. कोणाचा फोन होता कविता? आई एकटीचा फोन होता. आत्या, दीपू, दीप्ती सगळेच पुढच्या महिन्यात गावी येणार आहे. अगं पुढच्या महिन्यात म्हणजे नक्की किती तारखेला येणार आहे? अरे चा तारीखच विसरले ना मी, असं लक्षात राहत नसेल तर लिहून ठेवावं. हो बाबा लिहून ठेवलंय, हे बघा 5 किंवा 6 तारखेला. बघ बरं झालं ना लिहिलंस ते. तर आता हा संवाद प्रथम तर व्हायचा संवाद कोणा कोणामध्ये झाला, सहभागी व्यक्ती पहिले लिहून टाकायचे. कोणाचा फोन होता का गीता? आई म्हणाली. आई दीप्तीचा फोन होता म्हणजे गीता आणि आई. तर लिहून ठेवावं असं कोण म्हणालंय? बाबा म्हणाले. आणि फोन कोणाचा आलेला आहे? दीप्तीचा फोन आलेला आहे. मग आता उल्लेख कोणा कोणाचा आहे? तो उल्लेख करताना हा संवाद मुद्दाम बघा जाणीवपूर्वक हा संवाद घेतलेला आहे. ह्याच्यामध्ये उल्लेख करताना मात्र घोळ करताय. तर नावच पाहिले तर मामा मामी 2 झाले, गीता 3 झाले, आई 4, दीप्ती 5, दीपू दीप्ती 6-7 आणि बाबा 8. 8 जणांचा उल्लेख तिथं सरळ सरळ दिसतोय. पण संवाद जर चांगला वाचला तर तो प्रश्न चुकलेला आहे असं मला वाटतं. कारण उल्लेख उल्लेख आलेला आहे. मामा मामीला सांग पुढच्या महिन्यात येतो. हा फोन कोणाचा होता? तिच्या आत्याच्या मुलीचा होता. आत्याची मुलगी म्हणली मामा मामीला सांग. मग ती मामा मामी म्हणजे कोण? गीताचे आई बाबा. मग गीताचे आई बाबा मग डबल उल्लेख आलेली व्यक्ती घ्यायच्या नाही. मग आई आहे, बाबा आहे, गीता आहे, हे तिघ जण इकडचे झाले आणि तिकडून येणार तिघ जण दीप्ती आत्या आणि दीपू. म्हणजे याच्यामध्ये किती जणांचा उल्लेख आलेला आहे? उल्लेख 7 जणांचा आलेला आहे. आता पाहू आपण ह्या संवादाचे प्रश्न आणि बघा बरोबर मुलांना प्रसन्नासाठी या वही संवादात किती जणांचा उल्लेख आलेला आहे हा प्रश्न इथे मात्र दिलेला आहे. आणि 5, 6, 5, 7, 6 आणि 8 आणि आपण शक्यतो सांगतो की पहिला पहिला पर्याय असेल तर खात्री करून घेत चला, शक्यतो चौथ्या पर्यायाकडे चला. चौथा पर्याय 8 आलेला आहे, तिथे नावं सुद्धा 8 आलेली आहेत आणि मग 8 म्हणल्यावर लगेच 8 जणांना लगेच गोलाळ होईल आणि तो प्रश्न पूर्णतः चुकून जाईल. इथंच पर्याय, इथंच प्रश्न, इथंच उत्तर आहे आणि तरी सुद्धा आपण चुकणार आहे. म्हणून इथे उल्लेख किती जणांचा आलेला आहे? 7 जणांचा उल्लेख आलेला आहे. अरे चा तारीखच विसरले ग मी असं गीता कोणाला म्हणाली? बाबा आई आत्या आणि दीप्ती. आत्या आणि दीप्ती तिथे नव्हतेच, बाबा आणि आईच होते. पण बाबाशी बोलताना तारीखच विसरले ग मी असे म्हणले ते. बाबाशी बोलताना तारीखच विसरले हो बाबा असं म्हणाले असत. मग हे कोणाला म्हणाली ती? आईला म्हणाली. म्हणजे इथं बारकाईनं सगळं लक्षात घेऊन पर्यायाला बरोबर गोल करायचे. आणि प्रश्न तिसरा आहे, आत्या दीप्ती दीपू गावाला केव्हा जाणार आहे? आत्या दीप्ती आणि दीपू गावाला केव्हा जाणार आहे? 5 तारखेला 6 तारखेला पुढच्या महिन्यात आणि पुढच्या महिन्यात 5 किंवा 6 तारखेला. आता संवादामध्ये बघा 5 किंवा 6 तारखेला हे स्पष्ट दिलेलं आहे. पुढच्या महिन्यात म्हणजे नक्की किती तारखेला?
म्हणजे इथं पर्याय नंबर 4 आलेला आहे. पुढच्या महिन्यात 5 किंवा 6 तारखेला आत्या दीप्ती आणि दीपू गावी येणार आहे. मग मुलांना आता संवाद आपले 9 झालेले आहेत. 9 संवाद 9 प्रकारचे झालेले आहेत आणि कोणत्या कोणत्या ठिकाणी प्रत्येकाच्या प्रश्नामध्ये वेगवेगळेपणा आणि प्रत्येक प्रश्नामध्ये भरपूर काही असं अभ्यास करण्याजोगं होतं. तर आता पुढे पाहू, पुढचं एक चित्र आहे. आता मुलांना हे काम करायचं आहे, चित्र पाहायचंय आणि संवाद तयार करायचाय. आता हा संवाद कसा तयार करायचा याची गाईडलाईन मी पहिल्यांदा देते. हा एक राजा आहे, राज दरबार भरलेला आहे पा, आणि एक मुलगा तिथे येऊन थोडेसे कपडे मळालेले आणि हात जोडतोय, आणि मंत्री मंत्री त्याच्याकडे सुद्धा बोट करतायत. म्हणजे इथं सुद्धा प्रत्यक्ष संवादात किती जण आहेत. आपण हा संवाद, आता चित्र आहे ते संवादामध्ये, आपण हा संवाद जसा तयार करू तसे तिथे सहभागी व्यक्ती येतील. आणि उल्लेख पात्र जेवढे चित्र आहेत तेवढेच उल्लेख येतील. चित्र किती, त्याच्यामध्ये 4 आणि 4 8 8 जणांचा तिथे उल्लेख आलेला आहे. पण सहभागी म्हणून फक्त आपण त्या तिघांची जरी नावं टाकली, राजा, मंत्री आणि तो एक मुलगा, एक राम म्हणू आपण त्याला, राम, या तिघांचा जरी संवाद तयार केला तरी पण चालेल. आणि आपण आता सुट्ट्यात, मुलांना सुट्ट्यांमध्ये मात्र काय करायचंय, पूर्णत आपण आपल्या अभ्यासावर कॉन्सन्ट्रेशन करायचं. अवांतर अभ्यास तुम्ही सुट्ट्या तोपर्यंत जर केला तर पुढे अजिबात त्रास होणार नाही. कारण पुढे अभ्यास आपापल्या शिक्षकांचा, आपापल्या शाळेतला अभ्यास भरपूर वाढत जाणार आहे. म्हणून मग आता मुद्दा मी चित्र टाकलेले 4, त्या चित्रावर आपल्याला पाहिजे तसा संवाद करा. मी एक नमुना संवाद तोंडी सांगते. मंत्री म्हणतो, महाराज हा मुलगा आपल्या राज दरबार घेण्याच्या योग्य आहे. राजा म्हणतो, का, कशावरून, त्याची परिस्थिती गरिबीची का, तर त्याला काही वेगळा त्रास आहे का, त्याला दरबारात घ्यायचं म्हणजे नेमकं काय. तर मंत्री म्हणतो की हा मुलगा, मी आज फेरफटका मारायला गेलो होतो आणि हा मुलगा येणाऱ्या जाणाऱ्यांना मदत करत होता, रस्ता ओलांडणाऱ्यांना मदत करत होता. आणि एक बाबा, एक म्हातारे बाबा, एक वृद्ध बाबा बसलेले होते आणि त्यांची बैलगाडी तिथे खचलेली होती. आणि बैलगाडी खचलेली, रोड भरून माणसं जात होती आणि एवढे माणसं जात असताना सुद्धा त्यांनी पुढेच मागे पाहिले. पण ह्या मुलाने मात्र एकट्याने ती गाडी त्याला एवढ्या अंगात टाकत नसताना सुद्धा लोटली आणि त्या बाबांना ती गाडी काढून दिली. आणि मला हे खूप आवडलेलं आहे. आणि मग या मुलाला आम्ही तसंच या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. तर एवढी विनंती आहे की त्याला ह्या प्रामाणिकपणाचा आणि कष्टाचा, दुसऱ्यांचा, वरिष्ठ लोकांचा किंवा ज्येष्ठ लोकांचा, वृद्ध लोकांचा आदर केला, या सगळ्या गुण मला आवडले. म्हणून माझी विनंती आहे की आपण सुद्धा याला काहीतरी काम देऊन आपण आपल्या दरबारात ठेवू. तर राजाने सुद्धा त्याला होकार दिला आणि राजा म्हणाला, हो ठीक आहे, तुम्ही जसं म्हणाल तसं आपण करू, नाहीतरी आपल्या राज्याला, आपल्या लोकांना त्याची गरजच आहे. तर मग म्हणून आता हा पण एक संवाद मी तयार केलाय, पण तुम्ही पण तुमच्या पद्धतीनं वेगळा संवाद तयार करायचा आहे. आज दिवसभरात हे चित्राचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि त्याची प्रिंट काढा. प्रिंट काढल्यानंतर त्याचा संवाद तयार करायचा आहे आणि संवाद तयार झाल्यानंतर, शाळा सुरू झाल्यानंतर आपल्या शिक्षकांना तो दाखवायचा. त्याप्रमाणे पुढचा संवाद आहे बघा. पुढचा संवाद सुद्धा तीन स्त्रिया आहेत, दोघींच्या डोक्यावर हंडी घागरी भरलेले आहेत आणि एक त्यांनी पाणी काढून राहिलं. या संवादामध्ये तुम्ही मुलांचा रिझल्टच पण सांगू शकता. आता कालच रिझल्ट लागला, BTS चा असो, NEET चा असो, माझा मुलगा इतक्या मार्काने पास झाला, तितक्या मार्काने माझ्या मुलाला स्कोअर आला, असं त्या तुम्ही बोलत असतात बहुतेक. असं तुमच्या मनाने किंवा मला घरी जाऊन काय काम करायचं हे तुमच्या मनाने, इतकंच नाही तर आईला मदतीला घेऊन संवाद केले तरी चालेल. संवाद, जास्तीत जास्त संवाद तयार करा. एका चित्रावर 5-5 संवाद तयार करा आणि आपल्या शिक्षकांना नेऊन दाखवा. त्यांच्याकडून चूक बरोबर काय असेल ते घेऊन त्याच्याबद्दल शाबासकी मिळवा. आणि ह्या चित्राचा सुद्धा स्क्रीनशॉट काढून घ्या. आता पुढचं आहे, ही एक गोष्ट आहे बघा. तर ही गोष्ट, 4 अशी मुलं असतात, आई वडिलांना सुद्धा खूप त्रास होतो,
आणि त्या आई वडिलांनी असं ठरवलेलं असतं की आता आपण ह्यांच्यावर घर सोडायचं आणि तीर्थयात्रेला जायचंय. मग ते आई आणि वडील दोघं म्हणतात बाबांनो तुम्ही आता तुमचं काम करायचंय आणि ह्या पेटीमध्ये पा अजून काय दिलेलं आहे आणि आपले खरं धन जमिनीमध्ये गाडलेले आहे तर ते तुम्ही तुम्हाला उपयोगी पडेल तेव्हा घ्या अशी ही एक गोष्ट आहे. मग ह्या गोष्टीनुसार संवाद करा किंवा ह्या गोष्टीनुसार नाही आला तरी चालेल काही नाही फरक पडत. आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये जे आवश्यक आहे ते करा. चौघ जण भाऊ असतात आणि चौघ जण भाऊ आई वडिलांशी गप्पा मारतायत आज मी एवढं काम केलं ते म्हणतो मी एवढा अभ्यास केला तिसरा म्हणतो मी शेतातून एवढं काम करून आलो आणि आपलं आज दिवसभराचं एवढं झालं सगळा हिसाब किताब आई वडिलांकडे देणारी अशी प्रामाणिक मुलं अशा प्रामाणिक मुलांचा चांगला आदर्शवत असे संवाद तुम्ही तयार करा आणि तयार करून तुमच्या शिक्षकांना दाखवा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि बघा. आता हे शेवटचं चित्र आहे बघा मॉलमधलं चित्र आहे. हे ठिकाण जर विचारलं तर मॉल आहे आणि मॉलच्या चित्रामध्ये पहा त्यांनी काय केले लहान बाळांना घेऊन आपल्याला सामान खरेदी करता येत नाही म्हणून त्यांनी काय केलं पाठीवर दोन्ही बाळ ठेवले आणि पाठीवर दोन्ही बाळ ठेवताना ते स्वतः घेऊ राहिले. आता तुम्ही त्यांना दोघांना आई बाबा म्हणले तरी चालेल आणि ते जुळे मुलं म्हणले तरी चालेल किंवा दोन घरचे दोन व्यक्ती आहेत दोन घरच्या दोन व्यक्ती आहेत आणि दोन व्यक्ती वेगवेगळे सामान खरेदी करण्यासाठी आलेले आहेत आणि त्या दोन मुलांचा संवाद आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीनं खूप असा रंजक पद्धतीनं संवाद करू शकतो कारण एकाचं बोट पाच दुसऱ्याच्या ते नाकाजवळ आहे. इकडचा पण त्याला सांगतोय तू कधी उठला होता हा पण म्हणतो तू कधी उठला होता बघ तुझे डोळे कसे दिसत आहेत असं तुमच्या पद्धतीने तुमच्या विश्वास जाऊन एकदम आनंददायी आनंददायी पद्धतीनं हे पूर्णतः संवाद तयार करायचा आहे. ह्याचाही स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या आणि शेवटी हे सांगाल का संवादावर आधारित जे प्रश्न आहेत संवादावर आधारित जे प्रश्न आहेत तर ते पूर्णतः संवाद चांगला वाचायचा. संवाद चांगला वाचन करतानाच आपलं मन त्या ठिकाणी गेलं पाहिजे. समुद्र किनाऱ्यावरचा जर संवाद आला तर आपण समुद्रातल्या लाटांबरोबरच खेळतोय असं वाटलं पाहिजे तेव्हा आपण मन लावून वाचन केलं असं म्हण. आणि मग पूर्ण संवाद कोणाकोणमध्ये झाला आपल्या आता धावत्या पॉइंट नोट आहेत ते घ्या सगळ्यांनी. कोणाकोणात झाला उपस्थित असणारे लोक कसे घ्यायचे उपस्थित तिथं संख्या असली पाहिजे सहभागी जे बोलले पाहिजे उल्लेख त्यांची नावच आले पाहिजे. वेळ वेळ जर म्हणलं तर त्याला सामान अतिशीघ्र पाठांतर करा प्रभात समय सकाळी पुन्हा आजचा वेळी म्हणजे रात्री मध्यान्ह दुपार मध्यान्ह पूर्व वेळ दिलेली आहे मग ती सकाळी 12 वाजता मध्यान्होत्तर 12 वाजायच्या नंतर या सगळ्या गोष्टी बारकाईने आपण पाहत चला आणि पाहूनच सगळं व्यवस्थित पहा आणि संवाद मात्र आपल्या संवादाचे 6 प्रश्न 3 प्रश्न आणि 6 मार्क आहेत हे आपल्याला पकड जाऊन द्यायचे नाही. तर आज जर तुम्ही शांतपणे सर्वांनी ऐकून घेतलंय आणि आता तुम्हाला सुट्टीतला पण अभ्यास दिलेला आहे ते 4 चित्रांमध्ये संवाद तर करायचाच आहे परंतु या व्यतिरिक्त आपल्या घरात सकाळ संध्याकाळ दुपारी जे संवाद झाले बाहेर मैदानात फिरायला गेल्यावर झाले ते सुद्धा लिहून काढा आणि जास्तीत जास्त संवाद आपल्या शिक्षकांना दाखवा. धन्यवाद. आपल्या अहमदनगर जिल्हा परिषदेचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष जी येरकर साहेब त्याचबरोबर आपले प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भास्करजी पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी हा ऑनलाईन शिष्यवृत्ती वर्ग आयोजित केला आहे. तर या ऑनलाईन शिष्यवृत्ती वर्गासाठी आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढवळदरा या ठिकाणच्या उपक्रमशील शिक्षिका ज्यांचे सातत्याने शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विद्यार्थी येतात यांनी आज अतिशय सुंदर असं संवाद आणि त्यावरील येणारे प्रश्न यावर अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलं आहे. त्याबद्दल पंचायत समिती शिक्षण विभाग पारनेर त्याचबरोबर जिल्हा परिषद अहमदनगर यांच्या वतीनं मी
आदरणीय खरमणे मॅडम यांचं मनापासून स्वागत करतो, त्यांना धन्यवाद देतो. त्याचबरोबर या वर्गासाठी उपस्थित जे विद्यार्थी होते किंवा त्यांचे शिक्षक असतील, अधिकारी असतील, या सर्वांनाच मनापासून धन्यवाद देतो. आणि मॅडमनी जो अभ्यास दिलेला आहे तो अभ्यास आपण सर्वांनी करून यावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.